नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। आज 6 जुलै 2020 सकाळचे 7 वाजले आहेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नगर जिल्ह्यात रविवारी तब्बल 41 नवे करोना रुग्ण आढळले आहेत। यात संगमनेर तालुक्यातील कुरण गावात 22, संगमनेर शहरात 1, नगर शहर 3, भिंगार 2, नवनागापूर 3, पाथर्डी 2, राहता 1, श्रीरामपूर 1, श्रीगोंदा 5 आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे। यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 618 झाला असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 201 वर पोहोचली आहे। तसेच रविवारी करोनातून बरे झालेल्या 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे आतापर्यंत 400 जणांनी करोनावर मात केली आहे। उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा मुळा पाणलोटात मान्सून सक्रिय झाला असून आद्रा नक्षत्राच्या सरी जोरदारपणे बरसू लागले आहेत। ओढे नाले खळखळू लागल्याने दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत आहे। भंडारदरा धरणात गत 12 तासांत 160 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले होते। नगर शहरातील एका बड्या व्यापाऱ्याचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान करोनाने मृत्यू झाला। खाजगी प्रयोगशाळेत या व्यापाऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता। पाथर्डी तालुक्यातील शिराज चिंचोडी येथे रविवारी दुपारी 12 सुमारास शेतीच्या वादातून 2 गटात झालेल्या तुफान हाणामारी दरम्यान एका गटाकडून गोळीबार करण्यात आला। यात एक तरुण जखमी झाला आहे। तसेच एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आली। यामध्ये सुमारे 15 ते 20 जण जखमी झाले आहेत। जखमींमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापतीचा समावेश असल्याचे समजते। नगर जिल्ह्यातही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय करोना चाचणी करता येणार आहे। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश दिले आहेत। तसेच करोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे घशातील स्राव नमुने तपासणीसाठी घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता असणार नाही, मात्र त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। पारनेर येथील नगरसेवकांच्या पक्षांतरावर शिवसेना नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय आवटी यांनी अखेर मौन सोडले आहे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचे एकत्रित सरकार असताना शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यात आले। त्यांना खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला। यावरून राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चालली आहे हे लक्षात येते। यावर मी काही बोलण्यापेक्षा शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकरच बोलतील, असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या होत्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अधिक माहितीसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com ला। नमस्कार।